टिटवाळा येथील बल्ल्यानी गावातील वॉर्ड क्रमांक 11 येथील वन विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत घरे चाळींवर वन विभाग अधिकाऱ्यांनी कारवाई करत सर्व चाळी जमीनदोस्त केल्या आहेत. या जमिनीचा 7/12 उतार्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख केलेला आहे. घरे उद्ध्वस्त केल्याने शेकडो रहिवासी बेघर झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते एलान बर्मावाला यांनी सर्वच बेघर कुटुंबांना दिलासा देऊन शासनाचे वन विभाग अधिकारी यांना लेखी अर्ज करून बल्ल्यानी येथील बेघर रहिवाशांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी व मनपा प्रशासन दरबारी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. टिटवाळा परिसरातील बल्ल्यानी ही जागा वन विभागाची असून या जागेबद्दल विधान परिषद तारांकित प्रश्न व याबाबत तक्रारी असल्या कारणाने शासनाच्या आदेशानुसार ही तकातडीची तोडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली आहे. वन विभागाकडून बेघर रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची तरतूद नसल्याने काहीच होऊ शकत नाही. मात्र विकासनांची नावे करताच त्यांना धडा शिकवला जाईल असे कल्पना वाघेरे यांनी सांगितलं आहे. गुरुवार के दिन में सब गुरुवार को घर टूटे, बहुत लोगों का घर बेकार हो गया. अभी कहाँ जाएंगे सब बच्चे छोटे छोटे, और ये ठंडी के दिन में ये हो रहा है. महिला सब आवाज उठाओ, सब का ये कर रहे हैं, सबका घर तोड़ रहे हैं. क्या खाएंगे क्या पिएंगे, लेकर लॉकडाउन है, लॉकडाउन के लिए सालन के सबके लिए रोको. पूरे पब्लिक बारिश में घर से बेघर होके भीगते हुए रात को ठंडी में रोड पे था पब्लिक 50 रोड पे था, 50 हम लोग रोड पे था. अरे बिल्ली को इस बारिश में नीचे तोड़ा गया ना, बोला क्या करें, हम लोग भी तो भाग घर से बारिश गिर रही नीचे झड़ दो तोड़ा गया ना, इसे तोड़ा गया है ना, शासन बाजी से तोड़ा गया. हम लोग को इसमें कोई ना उसका था, साजिश किया गया, चालाकी करके मैंने खुद रात के देखी, चालाकी करके तोड़वाया गया है हमारा. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रधानमंत्री सांगतात का सर्वांना घरे देणार, बरोबर, परंतु इकडे शासन आणि प्रशासनने हे सामूहिक षडयंत्र रचलेलं आहे का लोकांना उद्ध्वस्त करून सोडायचं. अच्छा, त्याच्यात ते लोक आडोसा घेतात, एसीझेड फॉरेस्ट हे ते. अरे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधीत आहेत ना ते, तर महानगरपालिकेचं काम आहे ना त्यांचं पुनर्वसन करणं, पण महानगरपालिका काही त्यांचं पुनर्वसन करत नाही. आणि वरून फॉरेस्ट काय करते, प्रत्येक ठिकाणी उठली तुटली तोडायला सुरुवात करते. आता सध्या कोविडचं प्रकरण चालू आहे, 188 धारा लागू आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही उठता आणि डायरेक्ट कारवाई करायला निघता. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.